नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण हिस्ट्रीमधला एक महत्त्वाचा चॅप्टर कम्प्लीट करतो आहे, तो म्हणजे गव्हर्नर जनरल्सवाला. आणि याच्यामधूनच तुमची जवळजवळ 20 to 25% हिस्ट्रीसुद्धा कव्हर होईल, कारण आपण फक्त गव्हर्नर जनरलपुरतंच मर्यादित न राहता त्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड पण बघणार आहोत. त्या काळामध्येच बाकी देशामध्ये काय सुरू होतं ते सगळ्या गोष्टी आपण कव्हर करू. म्हणजे एकंदरीत हे लेक्चर तुमच्या हिस्ट्रीचा 1/4 पार्ट असेल. ओके, आणि आपण या लेक्चरचा अजेंडा पण असा आहे की आपण गव्हर्नर जनरल्स बघणार आहोत, त्यांचा कालावधी बघणार आहोत, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांच्या काळात कुठले कुठले कायदे अंमलात आणले. ओके, म्हणजे कुठले कुठले वेगवेगळे ॲक्ट आलेत, तर या सगळ्या गोष्टी आपण आज कव्हर करूत. हे लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. गव्हर्नर जनरल्सची नावं लक्षात ठेवणं सहसा अवघड जातं, मात्र आज आपण त्यांच्याबद्दल इतकं काही जाणून घेऊ की त्यांची नावं तुम्हाला ॲज इट इज लक्षात राहतील. ओके, तर वेळ न वाया घालवता आपण लेक्चरची सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण बंगालचे गव्हर्नर, गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया या गोष्टी आपण कव्हर करतोय. म्हणजे आपण व्हॉईस रॉय बघत नाही आहे. व्हॉईस रॉय पण त्याच पदाला नाव होतं काही ठराविक काळानंतर, म्हणजे 1857 लढाईनंतर त्या पदाला व्हॉईस रॉय असं नाव देण्यात आलेलं आहे. ओके, मग आपण ते बघू, कारण आता जर सध्या सगळे एकत्र बघितले तर परत कन्फ्यूज होईल आणि तुम्हाला लक्षात नाही राहणार. मग त्याच्यापेक्षा व्हॉईस रॉयवरती आपण एक सेपरेट लेक्चर घेऊ आणि तिथं व्हॉईस रॉय कम्प्लीट करू. सध्या तरी आपण फक्त गव्हर्नर जनरल्सवरती फोकस ठेवूयात. तर गव्हर्नर्स म्हणजे बंगालचे गव्हर्नर हा जो कालावधी होता तो 1757 काही काही ठिकाणी मेन्शन आहे, काही काही ठिकाणी 1758 मेन्शन आहे. तर आपण 1758 ते 1774 हा पकडू. त्यानंतर गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल 1774 ते 1833 आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे 1833 ते 1858 या काळामध्ये हा पिरियड होता. म्हणजे त्याच व्यक्तीला काही काळ असं नाव दिलं जायचं, त्यानंतर नाव त्यांचं चेंज केलं, हे असंच लक्षात ठेवायचं सरळ सरळ. मग आता आपण बघू की हे इंग्रज भारतामध्ये कसे आले, हे नावं कुठून त्यांना म्हणजे हे कसे द्यायला लागले, कुठले लॉ आले, कुठले ॲक्ट आले. ओके, मग त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा थोडंसं बॅकग्राऊंड जाणून घेऊ की इंग्रज भारतामध्ये कसे आले. तर तुम्हाला माहिती असेल की सगळ्यात पहिल्यांदा पोर्तुगीज आले होते, त्यानंतर डच आले आणि मग हे इंग्रज. तर इंग्रज ज्यावेळेस भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांनी त्यांची पहिली वखार ही सुरतमध्ये स्थापन केली. तुम्हाला माहिती आहे हा प्रश्न बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. आणि त्याच्यासाठी परवानगी, म्हणजे सुरतमध्ये तुम्ही वखार स्थापन करा अशी परवानगी त्या काळातले मुघल सम्राट जहांगीर यांनी दिली होती. ओके, तर ही परवानगी कुणी दिली होती हे पण लक्षात ठेवा. कुठं वखार स्थापन केली तर सुरतमध्ये. आता आपण 1640 येऊ. त्याच्याआधी जर आपण बघाल तर त्यांनी 31 डिसेंबर 1600 ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. ओके, आता 1640 येऊ तर मद्रासमध्ये त्यांनी एक जागा विकत घेतली इंग्रजांनी आणि तिथं त्यांचा एक किल्ला पण बांधला. त्या किल्ल्याचं नाव आहे सेंट जॉर्ज. ह्या गोष्टी बऱ्याच कमी जणांना माहिती असतात, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. तुम्हाला एक्झाममध्ये जरी नाही आलं डायरेक्टली, पण तुम्हाला हे कळलं तरी की इंग्रज ॲटलिस्ट कसे आले होते, कसे एस्टॅब्लिश झाले भारतामध्ये. तर आता आपण 1650 पुढे येऊ थोडंसं. तो 1651 बंगालचा सुभेदार त्या काळातला, त्याचं नाव होतं शहा शुजा. तर याने इंग्रजांना हुगळी येथं वखार स्थापन करायला परवानगी दिली. ओके, 1651 बंगालचा सुभेदार होता, त्याचं नाव होतं शहा शुजा. तर हा जो शहा शुजा होता हा आपल्या शहाजहानचा दुसरा मुलगा होता. तर त्यावेळेस इंग्रजांनी त्याला व्यापाराची सुद्धा परवानगी मागितली होती. म्हणजे तिथलचाच बिहार, ओडिसा, बंगाल हा जो बंगाल प्रांत म्हणायचे त्या काळात, तर तिथं परवानगी मागितली होती, पण त्यांनी दिली नव्हती व्यापारासाठी परवानगी. मात्र एक असा इन्सिडेंट झाला की ह्या जो सुभेदार होता शहा शुजा, तर ह्याच्या परिवारामधली एक स्त्री आजारी पडली, तिला काहीतरी आजार झाला. तर एका ब्रिटिश डॉक्टरनी तिचा उपचार केला. तर ब्रिटिश डॉक्टरचं नाव आय थिंक डॉक्टर बोटन का काहीतरी आहे, ते एवढं नाव लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. तर त्या डॉक्टरनी त्या स्त्रीचा उपचार केला, मग ती बरी झाली. मग ह्याच्यावरती खुश होऊन ह्या जो सुभेदार होता शहा शुजा याने इंग्रजांना पूर्ण म्हणजे बंगाल, बिहार आणि ओडिसा इथं मुक्त व्यापार करण्याची परवानगी पण दिली. ओके, म्हणजे बघा आपण किती दानशूर होतो त्या काळामध्ये आणि आतासुद्धा आहोतच तेवढं. आणि कारण तोच राजा हा शहा शुजा आधी देत नव्हता परवानगी, त्याने फक्त त्याच्या वंशातली एक कोणीतरी स्त्री उपचाराने बरे झाली तर याला खुश होऊन त्यांनी बंगाल, बिहार आणि ओडिसा ह्या सगळ्या प्रांतामध्ये मुक्त व्यापार करण्याची परवानगी दिली ब्रिटिशांना. मग ब्रिटिशांनी हातपाय पसरायला सुरुवात केली. या काळामध्येच त्यांनी कोलकाता, म्हणजे त्या काळात त्याला गोविंदपूर म्हणायचे, हे पण लक्षात ठेवा,
तर तिथं सुद्धा त्यांनी त्यांचं व्यापारी केंद्र बनवलं, तिथं सुद्धा वखारी स्थापन केल्या. हे म्हणजे आता हे 1700 झाले जवळजवळ, आता 1740 च्या आसपास येऊ. तर 1740 मध्ये हा जो बंगालचा नवाब होता, हा दुसरा तिथं आलेला आहे, त्याचं नाव आहे अली वर्दी खा. तर अली वर्दी खा हा बंगालचा नवाब बनला 1740 मध्ये. या अली वर्दी खाचं आणि मराठ्यांचं नेहमी युद्ध व्हायचं, आपले मराठे तिथं नेहमी आक्रमण करत होते. तर अली वर्दी खाला एकदा मराठ्यांनी समज पण दिली होती की हे जे इंग्रज आहेत किंवा हे जे युरोपियन आहेत, तर यांच्यापासून तू थोडंसं सावध राहा, यांचा काही भरोसा नसतो. मग त्यावेळेस हा जो अली वर्दी खा होता, याने आपल्या मराठ्यांना काय रिप्लाय दिला, तर तो म्हणाला की हे जे युरोपियन आहेत हे मधमाशासारखे, म्हणजे जर त्रास दिला नाही तर ते मध खाऊ देतात आणि जर त्रास दिला तर मारून टाकतात. ओके, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं होतं मराठ्यांना, म्हणजे त्यांना रिप्लाय दिला होता. मग हे नंतर पुढं खरं पण ठरलेलं आहे, कारण इंग्रजांनी तसं केलेच नंतर. आता आपण 1756 च्या आसपास येऊ. तर जो 1756 ला हा जो अली वर्दी खा होता बंगालचा नवाब, तो मेला आणि त्याचा नातू सिराजउद्दौला हा बंगालचा नवाब बनला. हा, आता तुम्हाला वाटत असेल की काहीतरी आपण हिस्ट्रीमधलंच ऐकतोय, काहीतरी कुठं तर वाचल्यासारखंच ऐकलीत नावं. ओके, म्हणजे हा सिराजउद्दौला तुमच्या ओळखीचा असेल, बाकीचे नसतील मे बी. तर 1756 मध्ये हा सिराजउद्दौला बंगालचा नवीन नवाब बनला आहे. हा अली वर्दी खाचा नातू होता. ओके, तर त्याला काय व्हायचं, तर त्याला लहानपणीपासूनच त्यांनी बघितलं होतं की इंग्रज कसे वेड लावतात, म्हणजे काहीतरी सवलती घेऊन कसा व्यापार वगैरे वाढवतात. मग त्याच्यामुळे त्याला इंग्रज पहिल्यापासूनच असं डोळ्यातच खपत होते. ओके, म्हणजे त्याला नकोशेच होते इंग्रज. मग त्याच्या डोक्यामध्ये सारखं चालू असायचं की आपण या इंग्रजांना कसं बाहेर काढता येईल बंगालमधून. तर एकदा काय झाला एक इन्सिडन्स, आता आपलं थोडंसं एक्सटेंड होतं आहे पण तुम्हाला हिस्ट्री कळेल. ओके, मग त्यावरती त्यानंतर मग तुम्हाला गव्हर्नर जनरल्स व्यवस्थित कळतील, हिस्ट्री पण कळायला सुरुवात होईल, इंटरेस्ट पण येईल. तर एक इन्सिडन्ट झाला, त्याच्यामुळे सिराजउद्दौला थोडंसं वाटलं की हे इंग्रजांना काहीतरी दमदाटी करायला पाहिजे. तर एकदा इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली. 1756 च्या आसपास आहोत. तर इंग्रजांनी आणि फ्रेंच या दोघांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली. तर त्या काळात इंग्रजांनी बंगालमध्ये तोफा चढवल्या, म्हणजे त्यांच्या जो त्यांनी एरिया कब्जा केला होता, तर त्या एरियामध्ये त्यांनी तोफा वगैरे आणायला सुरुवात केली, हे युद्धाची तयारी म्हणून. तर मग सिराजने काय केलं की त्यांना विचारलं की तुम्ही का तोफा आणताय. मग ह्याच्या हातावर तो बंगालचा नवाबच आहे, त्याच्यामुळे त्याचा हक्क आहे हा विचारणं. मग याचं उत्तरच नाही दिलं इंग्रजांनी, उलटं टाळाटाळ केली. आणि त्याचबरोबर जे सिराजउद्दौलाचे प्रतिस्पर्धी होते, म्हणजे त्याचे जे अपोनंट होते, तर त्यांना उघडउघड समर्थनसुद्धा डिक्लेअर करून टाकलं. म्हणजे इंग्रजांनी दोन चूक केल्या, एक म्हणजे ते तोफा चढवल्या आणि दुसरं म्हणजे सिराजउद्दौलाच्या प्रतिस्पर्धी जे आहेत, अपोनंट जे होते, तर त्यांना त्यांचं समर्थन दाखवलं. म्हणजे इंग्रज म्हणले की आम्ही तुमच्या साईडने आहे, सिराजचे अपोजिट आहे. मग आता या गोष्टीला शेवटी वैतागला सिराजउद्दौला आणि त्यांनी ठरवलं की आपण हल्ला करायचा. तर सिराजउद्दौलाने कोलकातामधलं सध्याचं फोर्ट आहे ते, फोर्ट विल्यम म्हणतात त्याला, खूप छान आणि खूप मोठं फोर्ट आहे ते. ओके, बघा कधी जमलं वेळ तर. आणि त्या फोर्टवरती आपल्या सिराजउद्दौलाने फोर्ट विल्यमवरती हल्ला चढवला 15 जून 1756 ला. ओके, हे युद्ध 5 दिवस चाललं होतं आणि 5 दिवसानंतर इंग्रजांनी शरणागती पत्करली. काही काही ब्रिटिश ऑफिसर्स जे होते ते किल्ल्यातून पाठीमागच्या रस्त्यातून पळून पण गेले होते. मग आता या किल्ल्यामध्ये आल्यानंतर एक इन्सिडन्ट झाला आहे आणि तिथून खऱ्या अर्थाने, म्हणजे हे ब्रिटिशांची भारतावरती जी हुकूमत होती ना, ती खऱ्या अर्थाने सुरू झाली. तर या किल्ल्यामध्ये काय इन्सिडन्ट झाला, तर किल्ल्यामध्ये एक अंधार कोठडी होती. तर त्या अंधार कोठडीमध्ये त्या काळात जे युद्ध कैदी म्हणून पकडले होते, तर 146 असे युद्ध कैदी आपण पकडले होते, इंग्रज पकडले होते. तर त्या 18x15 खोलीमध्ये, एवढ्या छोट्या खोलीमध्ये 146 जण तसेच भरले होते, म्हणजे तसेच त्यांना डांबून ठेवलं होतं. तुम्हीच विचार करा, 18x15 खोली म्हणजे काय, फार मोठी नसती, आणि त्याच्यामध्ये 146 लोक. ओके, मग ऑब्व्हियस आहे की त्यांना सफोकेशन होईल, अंधार असल्यामुळं त्यांना गुदमरत राहील आणखीनच. आणि त्याच्यातच असं म्हणतात की 123 ब्रिटिश मेले. मग हाच इन्सिडन्स आहे की याला आपण अंधार कोठडीची घटना म्हणून ओळखतो. ओके, मग इथूनच खऱ्या अर्थाने ब्रिटिशांना वाटत होतं की ह्याचा बदला कुठेतरी घेतला पाहिजे. आणि या इन्सिडन्समुळेच नंतरचे जे युद्ध झाले, प्लासीचं युद्ध, ते त्याला कारणीभूत ठरलं. ओके, तुम्हाला आत्तापर्यंत कळालं असेल हिस्ट्री. आता थोडक्यामध्ये आपण प्लासीची पण लढाई बघून घेऊयात. तर प्लासीची जी लढाई होती, त्याला आपण बघितलं कारणीभूत कुठला इन्सिडन्स ठरला आहे. तर कलकत्ता
म्हणजे कलकत्ता आपल्या हातातून गेलंय हे ब्रिटिशांमध्ये सगळीकडे बातमी पसरली. ही बातमी चेन्नईपर्यंत पण पोचली, म्हणजे मद्रासमध्ये पोचली. आणि मद्रासमधल्या एका सैन्य तुकडीनं आणि त्याचं नेतृत्व केलं होतं रॉबर्ट क्लाइवनी. ओके, आता आपल्या खऱ्या अर्थाने गव्हर्नर्सला सुरुवात झाली आहे. तर रॉबर्ट क्लाइवनी नेतृत्व केलं एका तुकडीचं आणि तो पोचला कोलकातामध्ये ती तुकडी घेऊन. आता त्या काळात सिराजुद्दौलाने जे कोलकाता जिंकलं होतं, म्हणजे त्या फोर्ट विल्यमवरती हल्ला करून कोलकाता परत मिळवलं, आणि कोलकाता परत मिळवून एका माणिकचंद नावाच्या व्यक्तीला सोपवलं, म्हणजे देखरेखीसाठी. आणि स्वतः त्याच्या राजधानीला गेला, म्हणजे मुर्शिदाबाद ही त्याची राजधानी होती, तर तिकडे निघून गेला. मग आता रॉबर्ट क्लाइव कोलकात्याला पोचलाय. 1756 आहोत आपण. आणि तिथं हा जो माणिकचंद होता ज्याला आपल्या सिराजुद्दौलाने ठेवलं होतं देखरेखीसाठी किंवा त्याच्याकडे सत्ता सोपवली होती, तर या व्यक्तीला या रॉबर्ट क्लाइवनी लाच दिली आणि कोलकाता ताब्यात घेतलं, म्हणजे बिना युद्ध करता फक्त लाच देऊन पैसे देऊन. तर आता आहे व्यक्ती आपली वृत्तीच तशी, तर काय करणार. तर या माणिकचंद लाच दिली आणि कोलकाता ताब्यात घेतलं. आता सिराजुद्दौलाला ही गोष्ट कळाली. मग हा जो रॉबर्ट क्लाइव होता त्याला माहिती होतं की सिराजुद्दौला सतत काही ना काही करण्याचा प्रयत्न करणार, त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की सिराजुद्दौलाचा काहीतरी करून त्याचा घात करू किंवा त्याला काहीतरी त्याच्या विरुद्ध आपण कट रचू. मग त्या कटमध्ये त्यांनी त्याच्याच माणसांना सामील केलं. मग याच्यामध्ये सगळ्यात एक मोठा व्यक्ती होता तो म्हणजे मीर जाफर, आणि हाच पुढं जाऊन बंगालचा नवाब बनलाय दुसरा, आपण ते पण बघू. तर ह्या मीर जाफर हा महत्त्वाचा आहे, कारण हा सिराजच्या म्हणजे सिराजचा सेनापती होता. पूर्ण लष्कर त्याच्या अंडर होतं. त्या काळात त्याच्याकडं काहीतरी 50-60 हजार सैन्य होतं आणि ते सगळं मीर जाफरच्या हातात होतं. अजून काही मोठे व्यक्ती होते तिथले, म्हणजे व्यापारी होते, तर त्यामध्ये जगत शेठ म्हणून एक होता, राय दुर्बल आणि एक अमीरचंद नावाचा, असे 4-5 व्यक्ती होते ज्यांना या रॉबर्ट क्लाइवनी विकत घेतलं किंवा सिराजच्या विरुद्ध भडकवलं. मग आता सिराजला माहितीच नाही की असा सगळा इन्सिडेंट झाला आहे. पण मग तर आता इंग्रजांनी परत ताबा घेतला होता, त्याच्यामुळे युद्धाची स्थिती परत निर्माण झाली. तर 23 जून 1757, आकडा विसरू नका, म्हणजे डेट विसरू नका, 23 जून 1757 मुर्शिदाबादपासून काहीतरी थोड्याशा अंतरावरती एक गाव आहे प्लासी नावाचं. तर या प्लासी गावामध्ये इंग्रज सैन्य पण जमा झालं आणि सिराजचं सैन्य पण जमा झालं, आणि तिथं झाली प्लासीची लढाई. ती लढाई झालीच नव्हती, त्याच्यामध्ये फार कमी व्यक्ती मेले होते. त्यावेळेस इंग्रजांकडं 2500 ते 3000 सैन्य होतं, त्याच्यापैकी 2100 सैन्य तर भारताचंच होतं. ओके, 100 तोफा होत्या आणि काहीतरी असं 50-60 इंग्रज सैन्य होतं. युरोपियन काहीतरी 800 होते त्याच्यामध्ये, इंग्रज म्हणलं तर 50 ते 60 होते. आणि नवाबाकडं 50,000 सैन्य समोर होतं. ओके, म्हणजे नवाबाला तर हे माहितीच होतं की आपणच जिंकणार आहे. मग त्यावेळेस काय झालं, हा जो मीर जाफर होता यांनी थोडीशी शाळा केली. मग मीर जाफरनी काय केलं, नवाबाला सांगितलं की आम्ही हँडल करतो, तुम्ही तुमच्या किल्ल्यावरती किंवा म्हणजे त्या राजधानीकडं मुर्शिदाबादकडे निघून जा. ओके, मग सिराजला माहिती होतं हा आपला वफादार आहे चांगला, हा युद्ध लढलच. मात्र काय झालं की त्यांनी युद्धच लढला नाही, फक्त तिथं तसाच उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की आपण इंग्रजांकडून आहोत, त्याच्या सैन्याला सांगितलं. मग इथूनच आपला हा नवाब बिना युद्ध करताच पराभूत झाला. काहीतरी फक्त एक 5,000 एक सैन्य मेलं होतं फक्त सिराजचं, आणि एक 60 ते 65 इंग्रज मेले होते, म्हणजे थोडं युद्ध झालं होतं. मग आता मीर जाफरच्या मदतीनं आता हे सगळं जे आहे हा बंगालचा कब्जा झाला होता रॉबर्ट क्लाइवकडं. मग त्याच्या मदतीमुळं, म्हणजे मीर जाफरच्या मदतीमुळं या रॉबर्ट क्लाइवला सगळं भेटलेलं आहे. तर रॉबर्ट क्लाइवनी मीर जाफरला नवाब म्हणून घोषित केलं, बंगालचा नवाब. मग आता मीर जाफरनी खुश होऊन 24 परगना जो सध्याचा जिल्हा आहे बंगालचा, म्हणजे त्याच्या आजूबाजूचा जो एरिया, हा सगळा एरिया इंग्रजांना देऊन टाकला. आणि रॉबर्ट क्लाइवनी स्वतः त्या काळातले बरं £2,34,000 एवढी अमाऊंट स्वतःकडे ठेवली. म्हणजे किती पैसे असतील ते विचार करा, त्या काळातले £2,34,000. तर या क्लाइवनी स्वतःकडे ठेवले, आणि जे बाकीचे अधिकारी होते तर यांना प्रत्येकी 50 लाख रुपये त्या काळातले देण्यात आले. ओके, मग आता आपण पुढे इथपर्यंत तरी आलोय की प्लासीची लढाई झाली आणि रॉबर्ट क्लाइवपर्यंत आलेलो आहे आपण. नंतर एक असे पण इन्सिडेंट झाले की जो हा मीर जाफर होता, तर ह्या मीर जाफरला सुद्धा इंग्रजांनी काढून टाकलं पदावरून. त्याच्याच जावाई मीर कासिम जो होता तो इंग्रजांशी ओनेस्ट राहिला, मग त्याला बनवलंय नवाब. आता त्याच्यामध्ये आपण न जाता आपण डायरेक्टली आपल्या पॉईंटकडे येऊयात आजच्या लेक्चरच्या, कारण बराच वेळ झाला आहे आपण फक्त हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघतोय. तर रॉबर्ट क्लाइव हा बंगालमध्ये एस्टॅब्लिश झालेला आहे, म्हणजे इंग्रजांची सत्ता त्यांनी व्यवस्थित तिथे हँडल केलेली आहे, आणि हाच तो बंगालचा पहिला गव्हर्नर. ओके, आता आपण गव्हर्नर्सला सुरुवात करूयात.
आता आपण हे गव्हर्नर्स बघतोय, तर आपण बंगालचा गव्हर्नर पासून सुरुवात करू. तो होता रॉबर्ट क्लाईव्ह. आपण आत्ता त्याची हिस्ट्री बघितली, तर 1757 ते 1760 या एका पिरियडमध्ये तो बंगालचा गव्हर्नर झाला आहे. आणि दुसऱ्यांदा म्हणजे 1765 ते 1767, म्हणजे तो दोनदा बंगालचा गव्हर्नर झाला आहे. त्याच्या काळात जी कामं झाली ती म्हणजे दुहेरी राज्यव्यवस्था त्याने आणली होती, द ड्युएल सिस्टीम. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय असायचं, तर वसुली करण्याचा सगळा, म्हणजे जे महसूल वसुलीचा अधिकार आहे हा सगळा कंपनीकडे राहायचा, म्हणजे या अधिकाऱ्यांकडे राहायचा. आणि प्रशासन म्हणजे जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत या सगळ्या नवाबाकडे राहायच्यात. ओके, मग हे जे दुहेरी राज्यव्यवस्था होती ही म्हणजे पूर्णपणे व्यापारी राज्यव्यवस्था होती. ह्याला बरेच म्हणजे अन्यायकारक व्यापारी राज्यव्यवस्था असं काय 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 म्हणतात. दुहेरी राज्यव्यवस्था कुणी आणली होती, तर रॉबर्ट क्लाईव्ह, हे लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारतात. आता त्यांनी कंपनीला दिवाणी व फौजदारी अधिकार प्राप्त करून दिले होते. बंगालमध्ये त्यांनी भरपूर महसूल गोळा करत होता, भरपूर म्हणजे भरपूर. आणि याला इंग्रजी सत्तेचा भाग्य निर्माता सुद्धा म्हणतात. व्यापारी कंपनीचे रूपांतर राजकीय सत्तेत करणारा असं सुद्धा म्हणतात. ओके, आणि आपण ही जी दुहेरी सिस्टीम बघितली त्याला दरोडेखोरांचं राज्य सुद्धा म्हणलं जातं, हे पण लक्षात ठेवा. विचारलं तर असं कन्फ्युजिंग विचारू शकतात की दरोडेखोराचं राज्य किंवा दरोडेखोराच्या राज्याची निर्मिती कुठल्या गव्हर्नरच्या अंदर झाली, तर त्या गव्हर्नरचं नाव आहे रॉबर्ट क्लाईव्ह. ओके, तर रॉबर्ट क्लाईव्हने ब्रिटिश सत्तेचा भारतामध्ये पायासुद्धा घातला होता. त्याच्या काळात आपण बघितलं आहे 1757 प्लासीची लढाई झालेली आहे, मग त्याच्यानुसारच आपल्याला त्याला बंगाल देण्यात आलं किंवा त्याला बंगालचा कारभार भेटला. हा अत्यंत भ्रष्ट असा सेनानी होता किंवा भ्रष्ट असा प्रशासक होता. आणि ह्याच्या ह्यांनी जी संपत्ती मिळवली याच्यावरती ब्रिटिश संसदेत सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याच्या इमेजवरती डाऊट घेण्यात आला होता, त्याला थोडा अपमान पण करण्यात आला होता. तर या सगळ्या गोष्टींनी वैतागून असं म्हणतात की त्यांनी आत्महत्या केली, गळा कापला होता त्यांनी चाकूने असं म्हणतात. ओके, त्याच्या बाथरूममध्येच त्याची डेड बॉडी सापडली होती. मग असे पण काही आरोप झालेत की त्याच्या बायकोनीच त्याची हत्या केली असेल वगैरे, मग ते जाऊ दे, आपल्याला ते एक्झाममध्ये नाहीत विचारत. हा जो मीर जाफर होता आपण आधी बघितलं, ह्याच्यावरती एकदा प्रश्न असा येऊन गेलेला आहे की मीर जाफरला बंगालच्या नवाब पदावरून का दूर करण्यात आलं. ओके, काय रिझन होतं? आपण बघितलं आहे की मीर जाफरलाच या रॉबर्ट क्लाईव्हनी बंगालचा गव्हर्नर, सॉरी, बंगालचा नवाब बनवलं आहे. पण नंतरनं काही कारणास्तव त्याला काढून सुद्धा टाकलं आणि मीर कासिमला बनवलं, त्याचाच जावाई होता तो. तर मीर जाफरला का काढलं होतं, तर मीर जाफरसोबत ब्रिटिशांनी किंवा या रॉबर्ट क्लाईव्हनी असा करार केला होता की त्याला दरवर्षी कमीत कमी 1 लाख रुपये देणगी म्हणून द्यावी लागेल. ओके, 1 लाख रुपये. मात्र ही जी पैशाची व्हॅल्यू होती किंवा हे जे 1 लाख रुपये होते, तर हा नवाब द्यायला तयार नव्हता त्या काळात, कारण बंगालमध्ये दुष्काळ पडला होता, पैसेच नव्हते. तर त्याच्यामुळं या मीर जाफरला पदावरून काढून टाकण्यात आलं. हा प्रश्न तुमच्या एक्झाममध्येच विचारलेला आहे, एवढा डीप विचारतात. त्याच्यामुळं आपल्याला ही जी हिस्ट्री आहे ही व्यवस्थित शांतपणे आणि थोड्या लेंदी स्वरूपामध्ये शिकून घ्यायची आहे. ओके, याच्यामध्ये काही शॉर्टकट वगैरे काय नसतात. आणि शॉर्टमध्ये जर लक्षात ठेवलं तर ते मग लॉंग टर्म म्हणजे लॉंग टाईमसाठी लक्षात पण नाही राहणार आणि एक्झाममध्ये तेवढं हेल्पफुल पण नाही आहे. त्याच्यामुळं आपण बारकाईने एक एक पॉईंट कव्हर केलेला चांगला. ओके, तर मीर जाफर याला नवाब पदावरून का काढून टाकलं होतं, तर 1 लाख रुपये देण्याची जी मागणी होती तो पूर्ण करू शकला नव्हता, म्हणून रॉबर्ट क्लाईव्हनी त्याला नवाब पदावरून काढून टाकलं आणि मीर कासिमला बनवलं. ओके, पुढचा गव्हर्नर बघू. तर आता आपण वॉरेन हॅस्टिंग बघतोय. आता याच्या आधी म्हणजे रॉबर्ट क्लाईव्ह आणि वॉरेन हॅस्टिंग यांच्यामध्ये गव्हर्नर झालेलेत, पण ते एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत, म्हणून आपण डायरेक्टली वॉरेन हॅस्टिंगकडे येतोय. तर वॉरेन हॅस्टिंग हा 1772 ते 1773 या एका वर्षासाठी बंगालचा गव्हर्नर होता आणि 1773 ते 1785 पर्यंत तो बंगालचा गव्हर्नर जनरल होता. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे, हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता. त्याचा कार्यकाल होता 1773 ते 1785. आता याच्या संपूर्ण काळामध्ये म्हणजे 1772 पासून 85 पर्यंत काय काय घटना झाल्यात त्या बघूत. तर भारतात वृत्तपत्रांचा प्रारंभ याच वॉरेन हॅस्टिंगने केला होता. महत्त्वाचं आहे कुणी केला होता वृत्तपत्रांचा प्रारंभ हे विचारू शकतात एक्झाममध्ये, तर वॉरेन हॅस्टिंगने केला होता. कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सुद्धा याच वॉरेन हॅस्टिंगच्या काळामध्ये झाली होती. ओके, आणि जी दुहेरी राज्यव्यवस्था होती, जी ड्युएल सिस्टीम होती, जी आपल्या रॉबर्ट क्लाईव्हनी आधी आणली होती, तर ती सिस्टीम या वॉरेन हॅस्टिंगनी बंद करून टाकली. तर थोडंसं एक्झाममध्ये विचारू शकतात असं जोड्या लावामध्ये की दुहेरी राज्यव्यवस्थेची सुरुवात कुणी केली होती आणि बंद कुणी केली. तर लक्षात ठेवायचं आहे सुरुवात ही रॉबर्ट क्लाईव्हनी केली होती आणि दुहेरी राज्यव्यवस्था बंद वॉरेन हॅस्टिंगनी केली होती. ओके, आणि याच्या काळामध्येच वॉरेन हॅस्टिंगच्याच काळामध्ये
पहिलं अँग्लो मराठा युद्ध पण झालेलं आहे, 1775 ते 82 पर्यंत चाललं ते, आणि मैसूर आणि इंग्रज यांचं सुद्धा युद्ध याच्याच काळामध्ये झालेलं आहे, 1780 मध्ये झालं होतं आय थिंक. आणि आणखीन काही गोष्टी आहेत त्या म्हणजे की जिल्हा पातळीवर फौजदारी व दिवाणी न्यायालयाची स्थापना सुद्धा वॉरेन हेस्टिंगनीच सुरुवात केली. राजकीय कोषागार मुर्शिदाबादहून कोलकाताकडे त्यांनी शिफ्ट केला होता आणि हा पहिला गव्हर्नर जनरल होता, हे लक्षात ठेवायचंच आहे. रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना सुद्धा याच वॉरेन हेस्टिंगनी केली, हे लक्षात ठेवा नाव, रॉयल एशियाटिक सोसायटी. ओके, वॉरेन हेस्टिंगनी प्रत्येक जिल्ह्यासाठी कलेक्टरची नियुक्ती सुद्धा सुरू केली होती, पण त्या काळामध्ये त्यांनी एक्झाम्स कंडक्ट केल्या नव्हत्या, त्यांनी डायरेक्टली अपॉइंट करत होता ते कॅरेक्टर वगैरे बघून, त्याचं नॉलेज बघून. तर कलेक्टरची नियुक्ती त्यांनी सुरू केली होती, महसूल मंडळाची स्थापना त्यांनी केली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्याच काळामध्ये एक ॲक्ट आला होता, रेग्युलेटिंग ॲक्ट. आपण बघितलं की तो पहिल्यांदा 1772 ते 1773 फक्त बंगालचा गव्हर्नर म्हणून कार्य करत होता, त्यानंतर 1773 ते 85 या काळामध्ये तो बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. तर 73 मध्ये एक ॲक्ट आला होता, रेग्युलेटिंग ॲक्ट. तर या ॲक्टनुसारच त्याला बंगालचा गव्हर्नरपासून गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल ही पोस्ट भेटली होती. कळलं, म्हणजे व्यक्ती तोच आहे, फक्त त्या पोस्टचं नाव चेंज केलं होतं. का? तर रेग्युलेटिंग ॲक्ट आला होता असा 1773 मग हाच रेग्युलेटिंग ॲक्ट पुढे कंटिन्यू होता 1784 पर्यंत, आणि तिथं इंग्रजांनी आणखीन एक ॲक्ट आणला, त्याचं नाव आहे पीट्स इंडिया ॲक्ट. हा का आणला? तर जो रेग्युलेटिंग ॲक्ट होता याला काही कारणास्तव फेल्युअर आलं आहे, या फेल्युअरमुळंच नंतर पीट्स इंडिया ॲक्ट आला भारतामध्ये 1784. आता हे ॲक्ट का आणायचे जर थोडक्यात सांगायचं झालं ना, तर ब्रिटिश तिकडे जे बसले होते ते ब्रिटिश शासक होते, म्हणजे ती राणी होती, आणि इकडे जे राज्य करत होते किंवा इकडे जे व्यापार करत होते ही कंपनी बघत होती सगळं. मग तिकडच्या ब्रिटिश शासनाला काय वाटायचं की कंपनी जरा जास्तच पैसे कमवायला लागली आहे, आपल्याला थोडा फायदा कमीच मिळतोय. मग ह्याच्यामुळे काय करायची, कंपनीवरती प्रेशर आणण्यासाठी किंवा आणखीन त्यांचा हिस्सा भेटावा, पैसे भेटावे, या हेतूनं तिथलं ब्रिटिश प्रशासन किंवा राणीचं प्रशासन हे वेगवेगळे ॲक्ट आणायचं आणि त्याच्यामध्ये ज्या कंपनीकडून जास्तीत जास्त पैसे कमवायला बघायचं. ओके, मग कंपनी काय करणार, इंग्रजांना पैसे द्यायला लागायचे, म्हणजे त्यांच्याच लोकांना देत होते पण प्रशासनाला द्यायला लागायचे, म्हणून आपली अजून लूट वाढवली त्यांनी. ओके, कळालं हे थोडक्यात ॲक्ट कशासाठी असतात. आता हा जो पीट्स इंडिया ॲक्ट होता हा कशासाठी होता, म्हणजे याच्यामध्ये काय काय झाले चेंजेस हे आपण बघूत. तर या 1784 मध्ये हा जो पीट्स इंडिया ॲक्ट आला आहे, तर याच्यामध्ये ब्रिटिश संसदेचा कायदा होता हा. तर यानुसार कंपनीवर देखरेख ठेवण्यासाठी, मी म्हणलं होतं तुम्हाला की कंपनीवरती काहीतरी बंधनं आणायचे किंवा जास्तीत जास्त पैसे काढून घ्यायचे, याच्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती करण्यात आली. तर पीट्स इंडिया ॲक्टमधला सगळ्यात महत्त्वाचा इन्सिडेन्स आहे हा की बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती करण्यात आली. लक्षात ठेवा, पीट्स इंडिया ॲक्टमध्ये एवढंच इम्पॉर्टंट की देखरेखीसाठी, कंपनीवरती देखरेखीसाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती करण्यात आली. ओके, आता आपण पुढचा गव्हर्नर बघू. तर आपला पुढचा बंगालचा गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि याच्या आधी पण बघितलेला वॉरेन हेस्टिंग यांच्यामध्ये एक बंगालचा गव्हर्नर जनरल बनला होता, तो होता सर जॉन मॅकफर्सन. तो एवढा इम्पॉर्टंट नाही आहे कारण त्याला कमकुवत मानत होते आणि त्याने एवढं काही विशेष कार्य पण केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे एक्झाममध्ये त्याच्याबद्दल नाही येणार. आता लॉर्ड कॉर्नवॉलिसनी काय काय केलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय सनदी सेवेचा जनक म्हणून यांना ओळखलं जातं आणि प्रशासनाचं त्यांनी शुद्धीकरण केलं होतं असं म्हणतात. शुद्धीकरण केलं म्हणजे काय केलं की सिस्टीममधले जे भ्रष्ट लोक होते, पहिली गोष्ट तर तो सगळ्याच भारतीयांना भ्रष्ट मानत होता. ओके, म्हणजे त्याचा त्यानं तसा त्याची मनाची धारणाच होती की सगळे भारतीय हे भ्रष्ट असतात, तर त्याच्यामुळे त्यांनी सिस्टीममधून सगळ्या भारतीयांना काढून टाकलं, म्हणजे ज्या वरच्या पोस्ट होत्या एकदम तर तिथून सगळ्या भारतीयांना काढून टाकलं आणि भारतीय लोकांसाठी फक्त खालची पदच म्हणून त्यांनी ठेवली, जसं की डेप्युटी कलेक्टर, म्युन्सिफ, अमीन, या पोस्ट पुरतंच भारतीयांना मर्यादित ठेवलं, त्याच्या वरच्या पोस्टसाठी नाही. तर सगळे वरच्या पोस्ट ह्या ब्रिटिशांना देण्यात आल्या. सगळ्यात महत्त्वाचं त्यानं काम केलं ते म्हणजे पोलीस यंत्रणेचं आधुनिकीकरण केलं त्यांनी. ओके, हा एक्झाममध्ये विचारू शकतात. दर 20 मैलावरती पोलीस चौकी त्यांनी बसवली. तर ही सगळी त्याचे महत्त्वाची कामं आहेत, ही लक्षात ठेवा. आता या ज्या लॉर्ड कॉर्नवॉलिस होता, तर याचा मृत्यू एका साथीने झाला आहे, तर कॉलराच्या साथीने त्याचा मृत्यू झाला 1805 मध्ये. ओके, लॉर्ड कॉर्नवॉलिसचा मृत्यू हा कॉलराच्या साथीने झाला आहे. पुढचा गव्हर्नर जनरल बघू आपण, लॉर्ड वेलेस्ली. हा जरा महत्त्वाचा, याच्या काळामध्ये बरंच काय काय घडलेलं आहे, तर महत्त्वाचा बंगालचा गव्हर्नर जनरल आहे हा. आणि लॉर्ड वेलेस्लीनी त्याचा जो कार्यकाल होता हा होता 1798 ते 1805. तर यांनीच तैनाती फौजांच्या योजना आखायला सुरुवात केली होती,
तैनाती फौजा काय असतं मी तुम्हाला सांगेन थोड्या वेळाने. तर सगळ्यात पहिल्यांदा तैनाती फौजा या निजामावरती त्यांनी अवलंबल्या 1798 मध्ये. त्यानंतर म्हैसूर, तंजावर, अवध, पेशवा, भोसले, शिंदे अशा बऱ्याच ठिकाणी, दिल्ली, आग्रा सगळीकडेच त्यांनी तैनाती फौजा अप्लाय करायला सुरुवात केली. तो काय करत होता हे पण सांगतो मी तुम्हाला. तर एवढं लक्षात ठेवा की टिपू सुलतान सोबत सुद्धा युद्ध या लॉर्ड वेलेस्लीनेच केलं आणि टिपू सुलतानला ठारपण केलं त्या युद्धामध्ये. इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये दुसरं जे युद्ध झालंय याच लॉर्ड वेलेस्लीच्याच काळामध्ये झालेलं आहे, 1802 ते 1804. पहिलं युद्ध आपण बघितलंय वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये झालं होतं, इंग्रज मराठा पहिलं युद्ध. ओके, वसईचा तह सुद्धा लॉर्ड वेलेस्लीच्याच काळामध्ये झालेला आहे. 1800 मध्ये त्यांनी एक हिंदी लोकांसाठी स्पेशली कलकत्ता इथं फोर्ट विल्यम महाविद्यालय स्थापन केलं होतं. 1802 मध्ये परत ते बंद पण करून टाकतं. त्याची आक्रमक धोरणं होती खूप जास्त. आणि मद्रास प्रेसिडेंटची जी स्थापना आहे ही सुद्धा या लॉर्ड वेलेस्लीनेच केली होती. तो स्वतःला बंगालचा सिंह म्हणत होता. ओके, तर हे विचारू शकतात एक्झाममध्ये की बंगालचा सिंह खालीलपैकी कुठला गव्हर्नर जनरल किंवा कुठला बंगालचा गव्हर्नर जनरल स्वतःला म्हणून घेत होता, तो म्हणजे लॉर्ड वेलेस्ली. ओके, आणि जर टिपू सुलतान बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर हे जे टिपू सुलतान होते तर यांनी भारतातून इंग्रजांना हाकलून लावायचंच हे ठरवलंच होतं. तर त्याच्यामुळेच ते नेपोलियनच्या नेहमी संपर्कात असायचे. तर नेपोलियनला ते म्हणत होते की भारतावरती आक्रमण करायचं म्हणजे इंग्रजांना तिथून हाकलता येईल, काढून टाकता येईल, अशा प्रकारची योजना चालत होत्या. तर ज्या दिवशी आपला हा लॉर्ड वेलेस्ले भारतामध्ये आला म्हणजे ॲज अ बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून, त्याच दिवशी एक्झॅक्टली टिपू सुलतानचे पण काही दूत मॉरिशियसवरून आले होते. ते फ्रेंड जहाजामध्ये आले होते फ्रेंड सैनिकांसोबत. तर ते मंगोलमध्ये पण उतरले होते हे पण लक्षात ठेवा. आणि याच फ्रेंच सैनिकांसोबत टिपू सुलतानने आक्रमक आणि संरक्षणात्मक करार सुद्धा केले आणि त्याचनुसार श्रीरंगपट्ट्याला स्वतंत्रतेचा झेंडा फडकवला. ओके, तर टिपू सुलतानने हे केलं होतं सगळं. आणि निजामांना पण तयार केलं होतं. शिंदे, महारजी शिंदे जे होते हे पण सगळे तयार झाले होते. म्हणजे मोठे मोठे जे राजा होते, राजवट होती, ही सगळी इंग्रजांविरुद्ध तयार झालीच होती. ओके, फ्रेंचांसोबत करार केले होते बऱ्याच जणांनी. निजामांनी तर असा करार केला होता की त्या करारामध्ये 14,000 सैनिकांना प्रशिक्षण दिलं जाणार होतं. ओके, फ्रेंचांच्या करारामध्ये असं केलं होतं त्यांनी निजामाने, 14,000 सैन्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. तसंच महाजी शिंदे जे होते यांनी सुद्धा त्यांचं 8,000 घोडस्वार आणि 8,000 पायदळ एवढं सैन्य तयार केलं होतं. मग तरी सुद्धा आपण इंग्रजांना का हरू शकलो नाही किंवा का युद्ध मोठं करू शकलो नाही, तर याला रिझन आहे हे तैनाती फौज. मग आता जे तैनाती फौज काय आहे हे तुम्हाला सांगायचं होतं म्हणून हे थोडंसं हिस्ट्री सांगितलं. तर हे जे तैनाती फौज आहेत तर या स्वीकारणाऱ्या राज्यांमध्ये कंपनीमध्ये काही तह व्हायचे. म्हणजे एखाद्या राज्यानं तर हे ज्या तैनाती फौजा स्वीकारल्या तर त्या राज्यामध्ये आणि कंपनीमध्ये काही करार व्हायचे. त्या करारामध्ये काय काय होतं, तर पहिला असा पॉईंट होता की कंपनीच्या परवानगीशिवाय राजांना दुसऱ्या युरोपियांना सेवेत ठेवता येणार नाही. म्हणजे नोकरीवर सुद्धा युरोपियांना ठेवता येणार नाही कंपनीच्या परवानगीशिवाय दुसऱ्या. त्यानंतर दुसरा पॉईंट होता की राज्याच्या अंतर्गत व बाह्य शत्रूंपासून कंपनीच रक्षण करेल. ओके, अंतर्गत आणि बाह्य शत्रूंपासून रक्षण सुद्धा कंपनी करेल. तिसरा पॉईंट होता मोठ्या राजांना शांतता व सुव्यवस्थेसाठी कंपनीची मोठी तैनाती फौज ठेवावी लागेल आणि त्याचं नियंत्रण इंग्रजी अधिकाऱ्याकडे असेल. हे महत्वाचं आहे. तैनाती फौज म्हणजे काय, तर ब्रिटिश सैन्य ठेवायचं तुमच्या बॉर्डरवरती म्हणा किंवा तुमच्या राज्यामध्ये. आणि याच्यामधून हे वरचे जे पॉईंट आहेत ते कव्हर होत जातील. चौथा पॉईंट आहे परराष्ट्र संबंधांवर कंपनीचं नियंत्रण राहील. म्हणजे एक राजा दुसऱ्या राजाशी सुद्धा बोलणी करू शकत नाही किंवा दुसऱ्या राज्याशी जर युद्ध जरी करायचं असेल तर ते कंपनीच्या मीडियममधूनच होणार किंवा कंपनीच्या माध्यमातूनच होणार. पाचवा पॉईंट होता राज्यांच्या अंतर्गत कारभारामध्ये, म्हणजे जे अंतर्गत कारभार असेल तर याच्यामध्ये कंपनी हस्तक्षेप करणार नाही. ओके, म्हणजे राज्याच्या आतमध्ये काहीही चालू द्या, मात्र बाहेरचं जे कारभार असेल तो सगळ्या कंपनीमधूनच होणार. आणि सहावा पॉईंट होता प्रत्येक राज्यांना राजधानीत एक इंग्रज रेसिडेंट कमीत कमी ठेवावा लागेल. ओके, इंग्रज रेसिडेंट म्हणून एक तरी ठेवावं लागेल प्रत्येक राज्यांना त्यांच्या राजधानीमध्ये. तर हे सगळे पॉईंट होते तैनाती फौजांमध्ये. ओके, म्हणजे आणि या ज्या वेलेस्ली होता यांनी हे ओळखलं होतं की हे काहीतरी सगळे राजा मिळून आपल्या विरुद्ध काहीतरी मोठं करतात, टिपू सुलतानवरती तर त्याची नजर होतीच. तर त्याच्यामुळेच त्यांनी ओळखलं की हे नेपोलियनच्या समजा जर नेपोलियननी जर अटॅक केला तर आपण रिकवर होऊ नाही शकणार. त्याच्यामुळेच या सगळ्या राजांनाच एकमेकांपासून दूर ठेवू, कॉन्टॅक्टमध्ये येऊ नाही द्यायचं, त्याचबरोबर यांना बाहेरच्यांशी पण कॉन्टॅक्ट नाही करू द्यायचा. म्हणूनच या तैनाती फौजा या कंपल्सरी करण्यात आल्या. ओके, तुम्हाला एवढं आता चांगलं कळालं असेल या तैनाती फौजा काय आहेत, तैनाती फौजांचा वापर या वेलेस्लीनी कसा केला चांगल्या पद्धतीनं.
कारण एक जी म्हण आहे ती म्हणतात ना, नेपोलियनचंच वाक्य आहे की इम्पॉसिबल इज अ वर्ड टू बी फाउंड इन द डिक्शनरी ऑफ फुल्स. हे जे वर्ड होते किंवा हे जे वाक्य आहे हे आपल्या नेपोलियनचं आहे. तर हे नेपोलियनचं वाक्य या लॉर्ड वेलेस्लीनी अंमलात आणलं होतं. ओके, म्हणजे इम्पॉसिबल हे काहीच नाही आहे जे म्हणतात हे या लॉर्ड वेलेस्लीनी अंमलात आणलं होतं. त्याच्यामुळेच इंग्रजी सत्ता भारतामध्ये टिकून राहिली. ओके, तुम्हाला हे सगळं चांगल्या पद्धतीने कळालं असेल. आता आपण आपले पुढचे बंगालचे गव्हर्नर जनरल बघू. लॉर्ड हेस्टिंग याला बऱ्याच नावांनी ओळखलं जातं. अर्ल ऑफ मोयरा म्हणतात, मॉक्सवे ऑफ हेस्टिंग म्हणतात. तर 1813 ते 1823 ह्याचा कार्यकाल आहे. ह्याच्यामध्ये याच्या कार्यकालामध्ये बरेच महत्त्वाचे युद्ध झालेत. इंग्रज नेपाळ युद्ध झालं, त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली नेपाळांचा पराभव झाला. त्याबरोबर पेंढाऱ्यांचा त्यांनी बंदोबस्त केला होता. शिक्षणासाठी म्हणून 1 लाख रुपये बंगालमध्ये त्यांनी यूज करत होता दरवर्षी. ओके, आणि एक महत्त्वाचं युद्ध याच्या काळामध्ये झालेलं ते म्हणजे इंग्रज आणि मराठा याच्यामध्ये शेवटचं युद्ध झालं आणि तिथूनच मराठा सत्ता जी होती ती अस्त झाला किंवा साम्राज्याचा अस्त झाला. तर तिसरं आणि शेवटचं युद्ध होतं हे इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये झालं 1817 ते 1818 मध्ये. तर कुणाच्या कुणाच्या कार्यकाळामध्ये झालं? तर लॉर्ड हेस्टिंगच्या. पहिलं युद्ध आपण बघितलंय वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये झालं इंग्रज आणि मराठामध्ये, आणि दुसरं इंग्रज मराठा युद्ध लॉर्ड वेलेस्लीच्या काळामध्ये झालं, आणि तिसरं झालं लॉर्ड हेस्टिंगच्या. ओके, आणि याच लॉर्ड हेस्टिंगनी परत बॉम्बे प्रेसिडेन्सीची सुद्धा स्थापना केली 1818 मध्ये. आपण बघितले मद्रास प्रेसिडेंटची स्थापना कुणी केली? तर लॉर्ड वेलेस्लीनी केली होती, जस्ट आपण आत्ताच बघितलं. आणि लॉर्ड हे जे बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे याची स्थापना कुणी केली? तर लॉर्ड हेस्टिंगनी. एवढे तुम्हाला पॉईंट आहेत हे लक्षात ठेवायचेच आहेत. अजून काही पॉईंट आहेत जसं की ग्रामपंचायत पद्धतीचे पुनरुज्जीवन या लॉर्ड हेस्टिंगच्याच काळामध्ये सुरू झालं. त्याचबरोबर देशी वर्तमानपत्रांचा सुद्धा प्रारंभ झाला. ओके, तर एवढ्या काही गोष्टी आहेत. आणि एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे 1822 मध्ये एक कुळांचे रक्षण करणारा असा एक कायदा बंगालमध्ये संमत करण्यात आला किंवा पास झाला. तर 1822 मध्ये म्हणजेच लॉर्ड हेस्टिंगच्याच काळामध्ये हा कुळांचे रक्षण करणारा बंगालमधला एक कायदा आहे तो पण पास झाला. ओके, तर एवढे पॉईंट आहेत तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण व्यवस्थितपणे बंगालचे गव्हर्नर जनरल्स कम्प्लीट केलेले आहेत. आता थोडक्यामध्ये जे जे पॉईंट बघितले त्याची रिव्हिजन करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बंगालचा गव्हर्नर बघितला रॉबर्ट क्लाईव्ह. त्यांनी काय काय इम्पॉर्टंट काम केले होते? तर त्यांनी भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी दुहेरी राज्यव्यवस्था स्थापन केली. प्लासीची लढाई त्याच्याच काळामध्ये झाली होती, बक्सारची पण लढाई त्याच्याच काळामध्ये झाली होती, आणि तो बंगालचा गव्हर्नर होता. आता त्यानंतर आपण बघितला वॉरेन हेस्टिंग हा बंगालचा गव्हर्नर सुद्धा आहे आणि पहिला आहे बंगालचा गव्हर्नर जनरल सुद्धा. ओके, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे वॉरेन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. मग यांनी काय काय केलं? तर भारतामध्ये वृत्तपत्रांचा प्रारंभ केला. कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालय त्यांनी स्थापन केलं. दुहेरी राज्यव्यवस्था होती ही रद्द केली. 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट हा सुद्धा याच्याच काळामध्ये आला होता आणि त्याचा फेल्युअर गेलं. त्याच्यामुळे 1784 परत पिट्स इंडिया ऍक्ट सुद्धा आला. आपण बघितलं पिट्स इंडिया ऍक्टमध्ये काय झालेलं आहे. आणि पहिलं जे मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध आहे 1775 ते 1782 चाललं, हे सुद्धा या वॉरेन हेस्टिंगच्याच काळामध्ये चाललं. आणि दुसरं जे म्हैसूरचं युद्ध आहे, म्हैसूर आणि इंग्रज हे युद्ध सुद्धा याच्याच काळामध्ये झालेलं आहे. तर एवढे पॉईंट आहेत हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणखीन काही आपण जे बघितले ते पण रिवाईज करू. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस बद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेतली आहे. त्यांनाच आपण फादर ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतो, म्हणजे भारतीय सनदी सेवेचा जनक सुद्धा त्यांना म्हणतात. कॉलराच्या साथीने त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि तो आपण बघितलं की सगळ्या भारतीयांना भ्रष्ट मानत होता. पुढचा होता गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलेस्ली. तो 1799 मध्ये त्यांनी टिपू सुलतानला ठार केले, त्याच्यामुळे तो फेमस आहे आणि तो स्वतःला बंगालचा सिंह म्हणून ओळखायचा. आणि लॉर्ड हेस्टिंग यांनी तिसरं आणि शेवटचं मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध केलं. ग्रामपंचायत पद्धतीचे पुनरुज्जीवन सुद्धा केलेलं आहे. देशी वर्तमानपत्रांचा प्रारंभ केला लॉर्ड हेस्टिंगनी. आणि दुसरं मराठा आणि इंग्रज युद्ध कुणाच्या दरम्यान झालं होतं, म्हणजे कुणाच्या काळामध्ये झालं होतं? तर लॉर्ड वेलेस्ली. ओके, तुम्हाला सगळी नावं मला आशा आहे की तुम्हाला व्यवस्थित कळाली असतील. मगच आपण आपल्या पुढच्या पॉईंटकडे वळू. ज्यांना कुणाला आत्तापर्यंत कळालेलं नाही आहे त्यांनी आत्ताच परत एकदा या व्हिडिओला इथपर्यंत बघा आणि याच्यानंतरचा पार्ट परत कंटिन्यू करा. ओके, तर ज्यांना कुणाला अजून सुद्धा नावं लक्षात नाही आहेत किंवा त्यांचं कार्य लक्षात नाही आहे परत एकदा रिवाईज करा हे लेक्चर आत्तापर्यंत. आणि मग आता इथून पुढं आपण जे दुसरा पार्ट आहे या लेक्चरचा त्याच्याकडे वळतोय. तर आता आपण या लेक्चरच्या पार्ट टूला म्हणजेच गव्हर्नर जनरल्स ऑफ इंडियाला सुरुवात करतोय. म्हणजे जे भारताचे गव्हर्नर जनरल आहेत हे आपण इथून पुढं बघूत आणि जे महत्त्वाचे होते ते पण आपण व्यवस्थित चांगल्या पद्धतीनेच कव्हर करणार आहोत. तर पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते लॉर्ड विल्यम बेंटिंक. तर लॉर्ड विल्यम बेंटिंक हा
1828 ते 1835 या काळामध्ये कार्यरत होता. याचा कार्यकाल हा दोन भागांमध्ये डिवाईड केला जातो. एक म्हणजे 1828 ते 1833 तो बंगालचा गव्हर्नर जनरल होता आणि 1833 ते 35 हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून होता. ओके, त्याच्यामुळं हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. स्वतः त्यांनी नेपोलियनशीसुद्धा लढा दिलेला आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये ज्यावेळेस युद्ध चालू होते त्यावेळेस तो नेपोलियनशी लढलेलासुद्धा आहे. आणि यांनी जे महत्त्वाचे कार्य केलेत ते अतिशय इम्पॉर्टंट आहेत, आपल्याला एक्झाममध्ये विचारू शकतात, कारण भरपूर कार्य केलेत त्यांनी. त्यात पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे सतीप्रथाबंदी कायदा त्यांनी लागू केला. सतीप्रथाबंदी आणि जे शिशुवध यासारख्या ज्या समाजाला दुष्ट प्रथा लागल्या होत्या तर त्या प्रथा त्यांनी बंद करून टाकल्या. ओके, आणि हे कुणाच्या मदतीनं केलं आहे तर राजा राममोहन रॉय यांच्या मदतीनं 1829 त्यांनी सतीप्रथाबंदी कायदा लागू केला. त्याचबरोबर जे समाजामध्ये लोकांना फसवणारे असे ठग असतात त्यांना फसवणाऱ्यांना ठग म्हणलं जातं, तर त्या ठगांचा सुद्धा बंदोबस्त त्यांनी केला जनतेमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी. ओके, आणि महत्त्वाचे आणखीन कार्य आहेत ती म्हणजे तिसरं कार्य, त्यांनी मैसूरचा कार्यभार स्वतः हाती घेतला होता 1831, म्हणजेच मैसूरचं राज्य खालसा करून टाकलं. 1834 कुर्ग व कच्छर हे दोन्ही राज्यसुद्धा त्यांनी खालसा करून टाकले होते. त्यांनी भत्ता देणेसुद्धा बंद केलं होतं. त्याचबरोबर राजकारभारात किंवा राजकारणामध्ये प्रशासनामध्ये जे अनावश्यक पदं असतात ही सुद्धा त्यांनी रद्द करून टाकली होती. कंपनीच्या नोकर वर्गाचे पगार त्यांनी कमी केले होते. तर अशा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांनी कार्य केलेले. आणि जे सती प्रथाबंदी जी होती तर ही त्यांनी त्यावेळेससुद्धा बरंच डिस्कशन केलं होतं, बऱ्याच त्यांच्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली होती. हे एवढं सोपं नाही आहे, आपण जेवढ्या सोप्या पद्धतीने म्हणतो की सती प्रथाबंदी केली म्हणजे एका दिवसात जी आर आणला असेल आणि बोलले असतील, तसं नाही आहे. त्यांनी बराच विचार केला की ह्याच्यामुळं काय बंड होऊ शकतात का, कुठं उठाव होऊ शकतात का, कुणाच्या भावना किती दुखावल्या जातील वगैरे, आणि ह्याच्यामुळं आपल्या गव्हर्नमेंटला काय परिणाम होतो का, तर या सगळा विचार करून सतीप्रथाबंदीसुद्धा त्यांनी लागू केली होती. ओके, आणि सतीप्रथाबंदीला जे कोणी प्रोत्साहन देतील किंवा सॉरी सती जाण्यासाठी जे कोणी प्रोत्साहन देतील तर अशा सगळ्यांविरुद्ध मानव हत्येचा गुन्हा दाखल होईल असं सुद्धा जाहीर केलं होतं. ओके, आणि तो डिसेंबर 1829 नियम 17 या नियमामध्ये असं हे सगळं सांगितलेलं आहे की सती प्रथा अवैध आहे आणि सती जाण्यास जे कोणी प्रोत्साहन देत असतील या सगळ्यांवरती मनुष्य हत्येचा गुन्हा दाखल होईल. ओके, आणि हा पहिल्यांदा त्यांनी बंगाल प्रांतामध्ये लागू केला आणि 1830 मद्रास व मुंबई या प्रांतांमध्ये सुद्धा लागू झाला. ओके, त्याचबरोबर हे जे होते यांनी वृत्तपत्रांवरची जी बरीच बंधनं होती ती सुद्धा काढून टाकली होती, कारण हे स्वतः वृत्तपत्रांना सेफ्टी वॉल कन्सिडर करत होते. आपण सेफ्टी वॉल थिअरी आपल्या 1857 उठावामध्ये सगळी बघितली आहे व्यवस्थित, ज्यांनी कोणी बघितलेलं नाही आहे त्यांनी तिथून बघा सेफ्टी वॉल थिअरी काय असते. तर वृत्तपत्रांचा असंतोष जो आहे हे वृत्तपत्र असंतोष व्यक्त करण्याचे साधन आहे असे हे मानत होते, त्यामुळेच वृत्तपत्रांना ते सेफ्टी वॉल म्हणायचे. ओके, तर एवढं इम्पॉर्टंट आहे. आणि आणखीन एक छोटीशी गोष्ट ती म्हणजे की त्या काळामध्ये जे न्यायालय असायचे जिल्हा पातळीवरचे किंवा लोकल लेवलवरचे तर तिथं फारसी भाषा यूज केली जायची, तर ती फारसी भाषा त्यांनी काढून टाकून स्थानिक भाषांचा प्रयोगसुद्धा सुरू केला. ओके, तर जे स्थानिक लेवलचे जे कोर्ट असतात न्यायालय असतात तर तिथं फारसी भाषा आधी चालायची, मात्र ती त्यांनी काढून टाकली आणि स्थानिक भाषासुद्धा प्रयोगात आणता येतील असासुद्धा जी आर काढला. तर एवढे सगळे कार्य आहे आपल्या या लॉर्ड विल्यम बेटिंगचं, तर तुम्ही हे लक्षात ठेवा. तर पुढचे आपले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहेत चार्ल्स मॅटकॉफ. त्याचा प्रोनाउन्स आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळा असतो, त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही, आपल्याला फक्त हा वर्ड दिसला चार्ल्स मॅटकॉफ की बस. तर हे महत्त्वाचे आहेत कारण यांना वर्तमानपत्रांचा किंवा वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून ओळखलं जातं. तर एवढंच इम्पॉर्टंट आहे की चार्ल्स मॅटकॉफ यांना वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हणून ओळखलं जातं. आता आपण आपले पुढचे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बघू. लॉर्ड ॲकलंड यांचा कार्यकाल होता 1836 ते 1842. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा इन्सिडन्स घडला आहे तो म्हणजे अफगाण युद्ध झालं यांच्याच काळामध्ये 1839 ते 41 चाललं होतं ते. तर या अफगाण युद्धामध्ये इंग्रजांचा पराभव झाला आहे, त्यामुळं हे महत्त्वाचं आहे. आपल्याला विचारू शकतात की कुठले त्यावेळेस गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते, तर लॉर्ड ॲकलंड यांच्या काळामध्ये अफगाण युद्ध झालं आणि त्याच्यात इंग्रजांचा पराभवसुद्धा झाला. या लॉर्ड ॲकलंडनी देशी शिक्षणासाठी भरपूर म्हणजे प्रोत्साहन दिलं होतं, देशी भाषेतून शिक्षण देणाऱ्या संस्थांना किंवा शाळांना अनुदान देण्याचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी चालू केला होता.
मुंबई आणि मद्रास इथं मेडिकल कॉलेजेसची स्थापना त्यांनी केली होती, सिंधू सेनेची स्थापना त्यांनी केली होती आणि त्याचबरोबर तीर्थयात्रा करांवरती बंदीसुद्धा त्यांनी घातली होती, म्हणजे तीर्थयात्रेसाठी कर लावायचा नाही. आणि धार्मिक उत्सवांमध्ये जे हवेत गोळीबार केला जातो, म्हणजे सध्यासुद्धा बऱ्याच वेळेस बघतो आपण लग्नांमध्ये वगैरे गोळीबार करतात हवेत, तर हे त्या काळात पण चालायचं. आपण आहेच आता त्या प्रकारचे काय करणार, तर अशा धार्मिक उत्सवांमध्ये हवेत गोळीबार करणे बंद करून टाकलं, चांगली गोष्ट केली. तर लॉर्ड ऑकलंड यांनी ही सगळी कार्य केलेत. आता आपण आपले पुढचे गव्हर्नर जनरल बघू. लॉर्ड हॅडलिंग्स, तर लॉर्ड हॅडलिंग्स हा पहिला होता, म्हणजे याच्यानंतर लॉर्ड हॅडलिंग्स 2, 3 हे सुद्धा होते. तर ह्याचं नाव आहे लॉर्ड हॅडलिंग पहिला. तर याचा कार्यकाळ होता 1844 ते 1848. या काळामध्येच इंग्रज आणि शीख यांच्यामध्ये पहिलं युद्ध झालेलं आहे, पहिलं शीख वॉर झालेलं आहे लॉर्ड हॅडलिंग्सच्या काळामध्ये. सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टीसुद्धा देण्याची प्रथा या लॉर्ड हॅडलिंग्सनंच सुरू केली. इंग्रजी शिक्षण घेतलेल्यांना सरकारी नोकरी हा नियमसुद्धा त्यांनी काढला होता, म्हणजे जे कोणी इंग्लिश शिकतील तर त्यांना सरकारी नोकरी. म्हणजे आत्ता सध्या जर तसं असतं तर फार सोपं झालं असतं, ओके. आणि कालवे व पाटबंधाऱ्यांच्या निर्मितीकडे त्याने लक्ष दिलं होतं, म्हणजे थोडासा आपल्याला याचा व्ह्यू वाटतोय की काहीतरी जनतेच्या सोयींच्या सुविधांकडे लक्ष देणारा असेल. हरिद्वारमध्ये त्यांनी गंगा नदीवरती एक कालवासुद्धा बांधला होता. आणि रेल्वे मार्गाची जी सुरुवात आहे, म्हणजे रेल्वे मार्गाची जी सुरुवातची आयडिया आहे की योजना आहे, ही याच्याच काळामध्ये राबवण्यात आली. म्हणजे तिथून खऱ्या अर्थाने रेल्वे प्रकल्पासाठी सुरुवात किंवा रेल्वेबद्दल काही विचार करण्यात आला. मिठावरचा करसुद्धा त्यांनी कमी केला होता. नरबळी बंदी कायदासुद्धा त्यांनी आणला होता. तर नरबळी हा विचित्र प्रकार चालतो, अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी चालतो. तर हा ओडिसामधील एक खोड जमातीतील एक अशी जमात आहे ही खोड नावाची ओडिसामधले, तर तिथं हा प्रकार जास्त चालायचा नरबळी प्रकार. तर हा प्रकार त्यांनी बंद करून टाकला, याच्यावरती कायदाच काढला, ओके. म्हणजे काही काही पॉईंट्स बघाल तर इंग्रज थोडेसे त्या बाबतीमध्ये चांगले होते, पण त्या दृष्टीने आपण त्यांना सॉफ्ट कॉर्नर देऊ शकत नाही. त्यांनी जे केलं आहे ते अतिशय वाईटच केलेलं आहे, ओके. पुढचे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बघू आपण. लॉर्ड डलहौसी हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट गव्हर्नर जनरल आहे आपल्या इंडियाचा. याचा कार्यकाळ होता 1848 ते 1856. तर यांनी बरेच रिफॉर्म्स केलेत, त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरिन ऑफ लॅप्स. तर याच्यामध्ये काय व्हायचं, समजा एखाद्या राजाला मूल नाही झालं तर त्यावेळेस त्या केसमध्ये तो काय करेल, कुणाला तरी ॲडॉप्ट करेल, दत्तक घेईल. तर त्या दत्तक घेतलेल्याला या संस्थानिकांचे हक्क मिळणार नाहीत, हा या ॲक्टचा अर्थ होता, ओके. तर याच्यामुळं बऱ्याच राजांना त्रास झाला. त्याच्यामध्ये सातारा आहे, जेतपूर आहे, बागेत, उदयपूर, नागपूर, झाशी, पंजाब असे बरेच प्रांत आहेत. तर या सगळ्यांना, म्हणजे ह्या ज्या संस्थानिकांना बराच त्रास झाला याच्यामुळं. त्यांनी बरेच रिफॉर्म्स पण केले या डलहौसीनी. त्याच्यापैकी महत्त्वाचं म्हणजे 1853 मधली जी पहिली रेल्वे आहे ही याच्याच कारखान्यामध्ये धावली, बॉम्बे टू ठाणे, हे पण लक्षात ठेवा. त्यांनी एक पोस्ट ऑफिस ॲक्ट 1854 मध्ये संमत केला होता आणि त्यामुळंच आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये, म्हणजे जे आपले पोस्ट ऑफिस आहेत सध्याचे, हे डलहौसीमुळंच आपल्याला बघायला भेटतात. आणि त्यांनी पहिल्यांदा पोस्टल स्टॅम्पसुद्धा इश्यू केले होते, ओके, हे महत्त्वाचं आहे. आणि जी टेलिग्राफ लाईन होती कलकत्ता ते आग्रा, ही सुद्धा या लॉर्ड डलहौसीनेच स्थापन केली होती किंवा एस्टॅब्लिश केली होती, ओके. आणि आपल्याला माहिती आहे PWD म्हणजेच पब्लिक वर्क डिपार्टमेंट, हे सुद्धा या लॉर्ड डलहौसीनेच स्थापन केलेले आहेत. आणि याच्यामध्ये बरेच कामं चालले, जसं की कॅनल, रोड कन्स्ट्रक्शन, ब्रिजेस, या सगळ्यांचं मेंटेनन्स करणं वगैरे, हे सगळं PWDमध्ये सुरू होतं. या डलहौसीनी बऱ्याच जणांच्या पदव्यासुद्धा कॅन्सल केल्या. आपल्याला माहिती असेल नानासाहेबांचं वेतनसुद्धा त्यांनी कॅन्सल केलं होतं, ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं वेतन कुणी रद्द करण्याची प्रथा चालू केली, तर या डलहौसीनी. आणि याच्या काळातच अँग्लो आणि शीख यांच्यातलं दुसरं युद्ध झालं, अँग्लो शीख दुसरं युद्धसुद्धा याच्या काळामध्येच झालेलं आहे, ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिमला ही आपली समर कॅपिटल बनली आपल्या भारताची, म्हणजे उन्हाळ्यातली राजधानी शिमला ही त्यांनीच बनवली होती. आणि शिमलाला परमनंट आर्मीचं हेडक्वार्टरसुद्धा डलहौसीनीच बनवलं, ओके. हा प्रश्न एक्झाममध्ये विचारू शकतात, व्यवस्थित नोट डाऊन करा. त्याचबरोबर त्यांनी IIT रुरकी जे आहे, सध्याचं रुरकीमधलं इंजिनिअरिंग कॉलेज, हे सुद्धा त्यांनीच स्थापन केलेलं आहे. एक ॲक्ट आला होता चार्टर्ड ॲक्ट 1853, हा सुद्धा या लॉर्ड डलहौसीच्याच काळातला आहे. त्याचबरोबर विधवा पुनर्विवाह ॲक्ट 1856 मधला, हा सुद्धा डलहौसीनेच संमत केलेला. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त सक्रिय सहभाग होता तो म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा, ओके. त्याच्यामुळे हे पॉईंट तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. आणखीन एखादी गोष्ट राहिली असेल तर त्यामध्ये आहे ते जो आपला ग्रँड ट्रंक रोड आहे, हे
याचं सुद्धा दुरुस्तीचं काम या डल हाऊसीनेच केलं होतं, हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं. ओके, तर एवढे पॉईंट तुम्हाला डल हाऊसीबद्दल माहितीच पाहिजेत, येणे आहो एक्झाममध्ये काही विचारू शकतात. आणि आता आपण आपला या लेक्चरमधला शेवटचा आणि या भारतामधला शेवटचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बघतोय, तो म्हणजे लॉर्ड कॅनिंग. हा शेवटचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे 1856 ते 1857 या काळामध्ये तो होता. त्यानंतर तो कंटिन्यू होता, पण तो व्हाईसरॉय या पोस्टनी कंटिन्यू होता. ओके, म्हणजे तो शेवटचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे आणि फर्स्ट व्हाईसरॉय आहे. त्यांनी बरीच कामं केलीत, महत्त्वाचं म्हणजे बॉम्बे युनिव्हर्सिटी, कलकत्ता युनिव्हर्सिटी आणि मद्रास युनिव्हर्सिटी ही त्याच्या काळामध्येच स्थापन झालेलीत. आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचा रिवॉर्ट ऑफ 1857 म्हणजे 1857 उठाव हा सुद्धा याच्याच पिरियडमध्ये झालेला. त्याच्यामुळे जर गव्हर्नर आणि उठावा याचा जर जोड्या लावा आलं तर तुम्हाला माहिती पाहिजे 1857 उठावच्या वेळेस कोण गव्हर्नर जनरल होता, तर लॉर्ड कॅनिंग. ओके, एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे सगळ्या गव्हर्नर जनरल्सबद्दल. आपण बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे, तरी आपण आता जाता जाता एक रिव्हिजन करूया, म्हणजे आपण जे गव्हर्नर जनरल्स ऑफ इंडिया बघितलेत हे थोडेसे रिवाईज करूत. तर मित्रांनो, हे रिव्हिजन करणं जास्त इम्पॉर्टंट असतं, कारण आपण जे लास्ट बघितले तेवढंच आपल्या जास्त लक्षात राहील. मग आपण जे पहिल्यापासून या लेक्चरमध्ये काय काय केलं, म्हणजे आपण गव्हर्नर जनरल्स कुठले कुठले बघितले हे बघूत. तर पहिला गव्हर्नर जनरल आपल्या भारताचा होता तो म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिक. तर हा होता पहिला गव्हर्नर जनरल, आणि याने महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे सती प्रथा बंदी केली. ओके, आणि याला सती प्रथा बंदीसाठी मदत म्हणजे आपल्या राजा राम मोहन रॉय यांनी केली होती. ओके, हे पण लक्षात ठेवा. दुसरा आपण बघितला होता तो म्हणजे चार्ल्स मॅटकॉफ. याचा कार्यकाल एवढा मोठा नाही आहे, पण याचं काम महत्त्वाचं आहे. त्याला वृत्तपत्रांचा मुक्तिदाता असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर आपण बघितले लॉर्ड ॲकलंड. तर ह्यांच्या काळामध्ये एक महत्त्वाची घटना घडली होती, आणि ती म्हणजे अफगाण युद्ध झालं होतं आणि याच्यामध्ये इंग्रज हरले होते. त्यानंतरचे आपण बघितले होते लॉर्ड हार्डलिंग्स. तर लॉर्ड हार्डलिंग्सच्या काळामध्ये एक महत्त्वाचं काम झालं होतं, आणि ते म्हणजे पहिलं शीख आणि इंग्रज युद्ध झालं होतं. हे युद्ध जे झालेत म्हणजे अँग्लो मराठा युद्ध, अँग्लो शीख युद्ध, हे पहिलं कुणासोबत म्हणजे कुठल्या गव्हर्नर जनरलच्या कार्यामध्ये झालं, तर हे सगळं विचारलं जातं जोड्या लावामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला एक चार्ट बनवायचा आहे स्वतः, त्याच्यामध्ये कुठलं युद्ध कुठल्या गव्हर्नर जनरल्सच्या काळामध्ये झालं हे तुम्ही स्वतः चार्ट बनवा व्यवस्थित त्याचा. ओके, पुढचा बघू. तर लॉर्ड डल हाऊसी आपण बघितले, त्यांचं बरंच कार्य बघितलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरिन ऑफ लॅप्स हे त्यांनी लागू केलं होतं. त्याचबरोबर आपले जे नानासाहेब पेशवे होते यांचं वेतनसुद्धा त्यांनी बंद केलेलं आहे. आणि लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे, आणि तोच फर्स्ट व्हाईसरॉय ऑफ इंडिया आहे. आणि याच्या काळामध्ये एक महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे 1857 उठाव. ओके, त्याच्यामुळे ह्या माणसाबद्दल व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आपण ज्यावेळेस व्हाईसरॉयची सिरीज बघू म्हणजे व्हाईसरॉयचं एक लेक्चर घेऊ, त्याच्यामध्ये आपण सुरुवात ही लॉर्ड कॅनिंगपासून करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे आत्तापर्यंतचे बघितले गव्हर्नर जनरल्स हे तुम्हाला माहिती पाहिजे, पाठ पाहिजे यांच्याबद्दलची सगळी माहिती. त्याच्यामुळे लेक्चर 2-3 वेळा बघा, ॲटलिस्ट मी सांगेल की 3 वेळा तरी बघा, तरच व्यवस्थित लक्षात राहायला सुरुवात होईल. ओके, मग तुम्हाला झोपेतून उठून जरी विचारलं तरी तुमच्या लक्षात राहिलंच पाहिजे. तर आता अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकसोबत भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.